फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीनं व्ही आय पी एस समूहाच्या कोल्हापुरातील एजंटाच्या कार्यालयावर गुरुवारी दोन मे रोजी छापा टाकला होता ईडीच्या पथकानं याप्रकरणी उजगाव परिसरात राहणाऱ्या दत्तात्रय तोरसकर आणि दिगंबर तोरसकर या दोन बंधूंसह अनुप पाटील अशा तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय या ठिकाणाहून सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे दरम्यान या छापा कारवाईत चौकशीसाठी ताब्यात घेतलेले तोरसकर बंधू हे खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांचे कार्यकर्ते असून भाजपाच्या बहुतांश कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे व्हीआयपीएस ट्रेडिंग समूहाचा प्रमुख विनोद कुटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून दरमहा तीन टक्के परतावा देण्याचं अमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमवले दोन हजार एकोणीस पासून या कंपनीनं कोल्हापुरातील गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक घेण्यास सुरुवात केली या कंपनीनं कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास अकरा शाखा स्थापन केल्या होत्या उजगाव मणेरमाळा परिसरात राहणारे दत्तात्रय तोरसकर आणि दिगंबर तोरसकर हे दोघे भाऊ एस ग्रुपसाठी एजंट म्हणून काम करत होते कोल्हापुरातील राजाराम रोडवरील पार्वती टॉकीज परिसरात व्ही आय पी एस ग्रुप कंपनीचं कार्यालय होतं मात्र पंचवीस मे दोन हजार तेवीसला कंपनीच्या पुणे कार्यालयावर ईडीचा छापा पडला यानंतर तोरस्कर बंधूंनी वेगवेगळ्या नावानं कार्यालय सुरू ठेवलं दरम्यान ईडीनं गुरुवारी दोन मे रोजी कोल्हापुरातील राजाराम रोड इथलं कार्यालय आणि उजगाव मणेरमळा इथं छापा टाकला या ठिकाणहून सुमारे दीड किलो सोनं आणि रोकड असा एकूण साडेपाच कोटी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली तोरसकर बंधूंचे मोबाईल संच आणि काही कागदपत्र देखील जप्त करण्यात आली आहेत तोरस्कर बंधूंसह त्यांचा सहकारी अनुप पाटील याला आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं तोरसकर बंधूंचं बालाजी ज्वेलर्स या नावाचं सराफी दुकान आहे तर महालक्ष्मी भिशी नावानं भिशी सुरू आहे त्यांचं मोबाईल शॉप सुद्धा होतं दत्तात्रय आणि दिगंबर तोरसकर हे दोघे महाडी गटाचे कार्यकर्ते आहेत महाडिक गटाच्या आणि भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तोरस्कर बंधूंची उपस्थिती असल्याचं दिसून येत नुकत्याच झालेल्या उजगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रचारपत्रिकेवर दत्तात्रय तोरसकरचा फोटो होता तर महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मेळाव्याला सुद्धा त्याची उपस्थिती होती सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांवर थेट ईडीची रेड पडल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे